लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध घोटादेवी मंदिरामध्ये झालेल्या बहुचर्चित गळफास प्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणातील आरोपींची योग्य चौकशी व योग्य तपास या प्रकरणातील तपास अधिकारी यांनी न केल्यामुळे आरोपी मोकाट फिरत आहेत। या प्रकरणांमध्ये प्रशासकीय किंवा राजकीय दबाव निर्माण करून हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्नही केला जात आहे। या बहुचर्चित गळफास प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी व तपासामध्ये दिरंगाई किंवा दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग व गुन्हे अन्वेषण विभागाकडे देऊन या प्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी गोपाल किसन जगताप संतोष मुटकुळे यांच्यासह गावकरी मंडळींनी दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन केलंय। परंतु या आंदोलनाचा कोणताही परिणाम प्रशासनावर दिसून न आल्यामुळे त्यांनी आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी कयाधू नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाकडे न्याय देण्याची मागणी केली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्या, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही उपोषण व जलसमाधी आंदोलन ठेवलेलं आलेलं होतं। उपोषण झालेलं आहे तरी आमचं काहीच नाही झालेलं आहे। एकदा रास्ता रोको पण झालेलं आहे, त्याच्यात काही हालचाल नाही दिसल्या। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अफरातफर करून व सरकारी वकिलाने जे तपास आहे ते तपास योग्य योग्य बाजूनं मांडता केलेलं असल्यामुळे, कारण पुढची जे पार्टी आहे ती वकील संघाचे अध्यक्ष असल्यामुळे सरकारी वकिलांनी जे व्यवस्थित बाजू मांडली नाही, त्यामुळे आम्ही ज्याला आंदोलन स्वीकारण्यात आलेलं आहे। याच्यात मागण्या आमच्या अशा आहेत की एक उज्ज्वल निकमची नियुक्ती करा, ही केस CIA कडे न ठेवता कारण CBI किंवा CID कडे चौकशीसाठी पाठवावं अशी विनंती। प्रतिनिधी बालाजी गिरी, घोटादेवी। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।